पैगाम है भारत के हर कंटेंट क्रिएटर के नाम जय भीम जय 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 भीम भीम ऐप available on the Play Store and Apple App Store now. बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी आपल्या जीवाचे रान केलं त्या सगळ्यांना मी आधी नमन करतो तसेच स्टेजवर उपस्थित असलेले सेमचे आमचे राज राज्य कार्यकारिणी सदस्य नरेन सर तसेच अवेक इंडियाचे संपादक संदीप तेंडुलकर सर आमचे राज्य कार्यकारी कार्यकारिणी सदस्य झोनल कन्व्हेनर मून सर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे डायरेक्टर प्रीतम बुलकुंडे आणि तसेच इथं उपस्थित असलेला वर्ग या सर्वांना मी अभिवाद अभिनंदन करतो सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण मूग नायक नावाच्या वर्तमानपत्राचे एकशे दोन वर्ष पूर्ण करी झाल्यानिमित्ताने शताब्दी सोहळ्यासाठी एकत्र जमलो आहोत वर्तमानपत्राची जिम्मेदारी ही समाजाला जागृत करून खरी दिशा देऊन त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवण्याचे घडवून आणण्याचे काम जर कुणी करत असेल तर ते होय वर्तमानपत्र ज्या चळवळीचे मुखपत्र नसेल ती चळवळ पंखाविना पक्षी कारण जनजागृतीचे खरे साधन चळवळीचे मुखपत्र असते म्हणून बाबासाहेब इंग्रजी भाषेचे अगाढ पंडित ज्ञानी जागतिक पटलावर आपली ओळख निर्माण करणारे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व असून असून देखील वर्तमानपत्र मात्र त्यांनी मराठीतून काढले आणि मराठी भाषेतून समाजाला पटेल रुचेल अशा शब्दात हजारो वर्षापासून मुका असणारा दलित समाज त्यांच्या जागृतीसाठी मूकनायक वर्तमानपत्राची सुरुवात एकतीस जानेवारी एकोणीसशे पासून केली त्या काळच्या दलित मुका समाज अशिक्षित जरी असला तरी बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राची प्रचंड ओढ आणि कुतूहल होतं सकाळी निघालेलं वर्तमानपत्र त्या काळची आंबेडकरी जनता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मोठ्या आवडीने गावात आणत व सायंकाळी त्याचे वाचन चावळीवर पिंपळाच्या पाळावर पारावर चौका चौकात सामूहिक वाचन करत याचा परिणाम असा होऊ लागला की गावागावात मुकनायकाच्या वाचनातून जनजागृती झाल्यामुळे बेडबिगारीची कामे करण्यास नकार देऊन आपल्या मुलांना शाळेत पाठवू लागली ती लोकं ज्यांच्याकडे गावात जमिनी नाहीत अशी जनता राहती घरे सोडून शहरात येऊन मिळेल ती कामे करू लागली आणि शहरालगत आपल्या झोपड्या बांधून राहू लागली या झोपड्यांचा परिसर आज शहरात भीमनगर बुद्धनगर फुले नगर पंचशी नगर गौतम नगर आंबेडकर नगर सिद्धार्थनगर नगर, नगर, इत्यादी नगरांची निर्मिती होऊ लागली मायबाप कामाला आणि मुले शाळा कॉलेजला जाऊ लागली आणि एकोणीसशे छप्पनला असलेला दलित अस्पृश्य समाज नंतरच्या काळात पांढऱ्या शुभ्रवस्त्रातला बौद्ध अनुयायी झाला आणि आंबेडकरी चळीचा पायी झाला हे सर्व घडण्यामध्ये आंबेडकरी वर्तमानपत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती हा आमूलाग्र बदल बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राने घडविला परंतु बाबासाहेबानंतर आंबेडकरी मीडियाची खूप मोठी पोकळी निर्माण झाली काही आंबेडकरी वर्तमानपत्रे शासकीय जाहिराती मंत्र्यांचे नेत्यांचे वाढदिवस त्यांच्या संस्थांच्या जाहिरातीसाठी जे चालवल्या गेलेले वर्तमानपत्रे बनले तेही दीर्घकाळ टिकू शकले नाहीत आणि म्हणून नंतरच्या वीसव्या शतकात आदरणीय कांशीराम साहेबांनी संपूर्ण भारतभर चौदा भाषेतून लोकजागृतीसाठी बहुजन नायक बहुजन संघटकसारखे वृत्तपत्र प्रकाशित केले तेही काळाच्या उघात टिकू शकले नाहीत पुढे जाऊन सोशल एज्युकेशन मुवमेंटनी सतरा जानेवारी दोन हजार दहापासून आंबेडकरी विचारावर महाराष्ट्रात काम सुरू केले आणि वर्तमानपत्राची उणीव पूर्ण करण्यासाठी जानेवारी दोन हजार चौदापासून अवेक इंडिया नावाच्या त्रैमासिक वर्तमानपत्राची सुरुवात केली आज या त्रैमासिकाला नववे वर्ष सुरू आहे बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रापासून बोध घेत आम्ही आमच्या त्रैमासिकाची वाटचाल सुरू केली आज अवेक इंडियाकडून महाराष्ट्रात सगळीकडे जनजागृतीचे काम मोठ्या नेटाने सुरू आहे आणि तो तुमच्या आमच्या सहकार्याने भविष्यातही निरंतर सुरू राहील अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देऊन माझे दोन शब्द इथंच थांबवतो जय भीम जय भारत जय भीम एच बुद्धा अतिताच एच बुद्धा अनागतो पचुपन्नाचं बुद्धा अहम वंदा मी सबदा सब आतापर्यंत या पृथ्वी तलावर झालेले सर्व बुद्ध आणि होणारे बुद्ध या सर्वांना मी यावेळेस त्रिवार वंदन करतोय भारतीय संविधानाचे रचयिता बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्या दिवसानिमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मूकनायक त्याचे संपादक निर्माते लाखो करोडो दीनदलितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो मानवाचा धर्म एक सत्यनीती बाकी कुरापती असे म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो जो तू ब्राह्मण ब्राह्मणी जना तो आन बाट का हे नाही आया जो तू तु तु तुर्कन तुर्काणी जना तो भीतर क्यों ना कराया असे क्रांतिकारी विचार देणारे संत कबीर संत रविदास आणि तमाम संत तुकारामापासून ज्यांनी या समाला समाजाला जागवण्यासाठी अभंग रचले त्या तमाम या युद्धातील लढवय्या नेतृत्वाला आज अभिवादन करतो मान्य कांशीराम ज्यांनी अवेअरनेस आणलं पॉलिटिकल अवेअरनेस आणलं सोशल अवेअरनेस आणलं आणि तमाम भारतातील जनतेला एकत्रित करण्याचं काम केलं त्या कांशीरामजींनाही या ठिकाणी मी अभिवादन करतो मंचावर आसीन आमचे सर्व सिनियर लोकं साहेब तेंडुलकर साहेब यांचं अभिनंदन की या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्यात मोठं अभिनंदन आपल्या सर्वांचं की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलं कारण चित्र जे आहे समाजाचं जे इथं दिसतं तसं नाही आहे इथं थोडंसं सुखद चित्र मला दिसत आहे देशभरात फिरतो म्हणजे जवळपास जितके राज्य असतील असं कुठलंच राज्य सुटलं नाही ज्या राज्यात आम्ही गेलो नाही बाकी राज्याशी तितकसं आम्हाला ज्याला आपण काय म्हणतो Uh, हे नाही पण महाराष्ट्र राज्याची जी स्थिती आहे मोमेंटच्या बाबतीत चळवळीच्या बाबतीत ते अतिशय गंभीर आहे म्हणजे एखाद्या वेळेस नागालँडला ना गेलं आणि तिथं लोकां लोकांना शंभर खुर्च्या असतील आणि वीस पंचवीस भरल्यान सत्तर खाली आहे तर वावगं नाही पण ती स्थिती जर महाराष्ट्रात दिसत असेल तर ही चिंतेची बाब आहे कारण क्रांतीसूर्य बाबासाहेब यांचं ही कर्मभूमी राहिली आहे आणि आपण ज्या ठिकाणी इथं आहोत ते चंद्रपूर नागांची नागनगरी नागपूर नाग, नाग, नाग विदर्भ नागपूरच्या ठिकाणी चौदा ऑक्टोबरला धम्म दीक्षा घेतल्यानंतर पहिलं ठिकाण बाबासाहेबांना कुठलं सुचलं असेल तर ती ही भूमी चंद्रपूरची भूमी ही नागभूमी या ठिकाणी अवेक इंडिया सारखे वर्तमानपत्र गेल्या दहा वर्षापासून सुरू आहेत अविरत सुरू आहेत सगळ्यांचं अभिनंदन आणि ही अभिनंदनाची बाब आहे की या प्रकारचे प्रकल्प या भूमीतून आपण सुरू ठेवलेले आहेत आज मुकनायकाचा एकशे दोन वार एकोणीसशे वीस बोलताना सर अठराशे वीस म्हणून गेले पण अठराशे वीसला बाबासाहेबांचा जन्म नव्हता एकोणीसशे वीस आज एकशे दोन वर्ष या ऐतिहासिक घटनेला होत आहेत ही ऐतिहासिक घटना याकरिता आहे जर मूकनायक सुरू नसतं झालं त्या देशातील तमाम वंचित शोषित बंधूपर्यंत मेसेज पोहोचवता आला नसता कारण आज इतक सहज आहे हो तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे आहे की नाही आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे ट्विटर आहे यूट्यूब आहे लाभ 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 सारे ॲप्स तुमच्याकडे आहे तुम्ही एका सेकंदात हजार लोकांना मेसेज पाठवू शकता पण त्या काळात विचार करा जेव्हा बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केलं असेल त्या काळचा विचार करा तुमच्यासारखे नोकरदार वर्ग त्या काळात होते का नाही डोनेटर्स होते का नाही तरी सुद्धा बाबासाहेबांनी मूकनायक त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत असे असंख्य उपक्रम सुरू केले इतिहासात आपल्याला नोंदी वाचायला मिळतील की बाबासाहेब एक आणण्यासाठी दोन आणण्यासाठी वर्गणीसाठी पेपर सुरू राहावा म्हणून पत्र लिहायचे स्वतः बाबासाहेबांच्या सहीनिशी असं पत्र आपल्याला इतिहासात मिळेल की बाबासाहेब पत्र लिहायचे की हे वर्तमानपत्र चालवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एक आणा दोन आना दो थकवलेला आहे हा शब्द आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेला आहे तुम्ही आमचे दोन आणे थकवलेले आहेत ते थकवलेले दोन आणे तात्काळ आम्हाला देण्यात यावे अशी ती स्थिती होती आज सारखी ती स्थिती नव्हती अशा काळात बाबासाहेबांना किती त्रास झाला असेल एकाकडे मनुवाद फोफावलेला होता एकीकडे बाबासाहेबांसोबत त्यांची जी सेना होती ती तोटकी होती शिकलेली नव्हती बरीचशी मंडळी त्याच्यातली शिकलेली पण नव्हती पण अशा काळात मूक नायक बाबासाहेबांनी सुरू केला आणि आज आज आम्ही स्वतः एक इलेक्ट्रॉनिक मीडिया चालवतो आहे देशातील जवळपास पाच ते सहा राज्यात लोक डायरेक्ट टी व्हीवर बघत आहेत जवळपास सतरा ते अठरा लाख सबस्क्रायबर यूट्यूबवर आहेत जगभरात लोक आवाज इंडिया टी व्ही चॅनलला आहेत आज असं सोपं झालं आहे सगळं कसं सोपं झालं आहे पण हे सगळं सोपं झालं असताना सुद्धा असं काय घडतंय की समाजात अवेअरनेस ज्याला म्हणतो जागृती ज्याला म्हणतो समाजाप्रती डेडिकेशन ज्याला म्हणतो ते दिसत नाही हा मोठा प्रश्न आहे आणि ते अवेक इंडिया असो की आवाज इंडिया असो या प्रश्नावर गंभीरतेनं विचार करण्याची लिहिण्याची आणि दाखवण्याची जबाबदारी आजच्या मीडियावर आहे असं मला वाटतं नोकरदार वर्ग आहेत विदेशात लोक गेले आहेत लाखोचे पॅकेज असणारे आय आय टी आय आय एम इंजिनिअरिंगचे आमचे स्टुडंट आहेत मग हे डिफेन्स मिनिस्ट्री असो एनर्जी मिनिस्ट्री असो त्याच्यासोबत काम करणारे अनेक लोक आहेत तरीसुद्धा जर समाजाचा विचार केला तर असं का घडतं हे समजवून सांगणे हे जाणून घेणे आजच्या मीडियाचं फार मोठं कर्तव्य आहे गेल्या दोन दिवसापासनं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पाहत असाल एक वेगळंच नाटक सुरू आहे माझ्या भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या कसं करत असतील अकराशे रुपयाचं सिलेंडर झालेलं आहे माझे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत ते जेव्हा पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकायला जात असतील एकशे वीस रुपये लिटरचं पेट्रोल टाकत असताना त्यांनी जयभीम म्हणावं जयबुद्ध म्हणावं की हनुमान चालिसा म्हणावं हा विषय आहे का नाही पण आज तुम्ही मीडियाचं काय स्थिती झाली आहे हे आपण याच्यासाठीच हे उदाहरण देतो आहे दोन दिवसापासून सतत मीडियावर काय सुरू आहे हा भोंगा इकडे काय वाचतो तो भोंगा तिकडे का वाचतो याचं डिसेबल असं काय आहे मग आम्ही त्याच्यासमोर हनुमान चालिसा म्हणू मग यांनी अजान बंद केली पाहिजे हा विषय आजच्या मीडियाचा असावा असं आपल्याला वाटतं का हा विषय आजच्या मीडियाचा नाही पण आजची मीडिया कुठे चालली सर बोलले प्रस्ताव की मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे न्यायपालिका ॲडमिनिस्ट्रेशन आहे ज्युडिशरी आहे त्या प्ररोबर मीडिया हा सुद्धा लोकतंत्र्याचा चौथा पाय आहे हा चौथा जो पिल्लर आहे मीडिया हा आज कुठं जात आहे तो कुठं गेला पाहिजे होता तो परत कसा आणता येईल आज मूकनायकाच्या एकशे दोनव्या वर्धापन दिवसानिमित्त यावर विचार करण्याचा अतिशय महत्त्वाचा आजचा हा दिवस आहे माझा ईमेल जेव्हा मी प्राईम टाईम करतो टी व्ही चॅनलला नऊ वाजता तर नेहमी माझी मिसेस म्हणते की एक दिवस असेल की तुमच्या छातीवर कलबुर्गी किंवा गौरी लंकेश यांच्या छातीवर जसा गोळ्या लागल्या ना तसा एक दिवस तुमच्या छातीवर येऊन एखादी गोळी लागणार आहे माझ्या ईमेलवर जर तुम्ही जाल तर अक्षरशः म्हणजे सांगण्याचं ठिक ठिकाण नाही हे पण अक्षरशः मेल असतात सा ठीक, अक्षर तुम ऐसा कर रहे हो ठीक नाही कर रहे हो तुमको देख लेंगे क्या देखेंगे भाई जिसने एक बार बाबासाहेब का नीला झेंडा हात ले लिया हो जिसमें तथागत बुद्ध के पंचशील की ताकत हो उसकी छाती को कोई भी मनुवादी गोली नहीं सकती आणि हा प्रण आम्ही घेऊन निघालेलो आहोत आम्ही कुणाला घाबरणाऱ्याची अवलत नाही आहोत आमचा बाप आम्हाला सांगून गेलाय बाबासाहेब सांगून गेले आहेत की मेरा खून करणे कोणता तुम भी अगर कहू तो जमी फट्टी है ना नाहू तो आसमा हिलता है मैंने सिर्फ जय भीम कहा तो उनकी बोलती बंद हो होती असा आमचा बाप आमच्या हातात लेखणी देऊन गेलाय ती आवाज इंडियाची असो ती अवेक इंडियाची असो ती मूक नायकाची असो ती प्रबुद्ध भारताची असो किंवा ती आधुनिक भारतात शिक्षणाची असो ती लेखणी आमचा बाप आमच्या हातात देऊन गेलाय म्हणून या समाजाला रोखण्याचं सा सामर्थ्य आण कुणात नाही म्हणून विविध नाना प्रकारे या समाजाला कसं रोखता येईल या बहुजन समाजाला शिक्षणापासून कसं दूर टाकता येईल या बहुजन समाजात जाती जातीत भांडणं लावून कसं दूर करता येईल असं षडयंत्र अख्या देशात सुरू आहे आणि हा जो मीडिया ज्याला प्रस्तावित मीडिया मेन स्ट्रीम मीडिया आपण म्हणतो हा मीडिया त्या आगीत तेल टाकण्याचं काम करतो आहे आणि अशा वेळेस आपल्याला जागृत होण्याची गरज आहे की आपण काय केलं पाहिजे काय पाहिलं पाहिजे काय नाही पाहिलं पाहिजे म्हणजे आम्ही एंट्री करत असताना आमचे सर म्हणाले की अवेक इंडियाचा स्टॉल लागलेला आहे ज्यांना कुणाना वर्गणीदार व्हायचं असेल वर्गणी द्यायची असेल सदस्य व्हायचं असेल त्यांनी सदस्यता घ्यावी पण अशी अलाउन्स अलाउन्समेंट करण्याची गरज काय आहे अरे ते आपलं कर्तव्य आहे मग ते अवेक इंडिया असो किंवा आपल्या क्षेत्रातील कुठलंही आंबेडकरी बहुजनवादी बौद्धिक विचाराचं वर्तमान पत्र असो ते आपण घेतलंच पाहिजे त्याची सदस्यता घेतलीच पाहिजे याचा प्रण घेण्याचा आज दिवस आहे हजारो रुपये आपले खर्च होतात पण आपण कुठे खर्च केला पाहिजे कुठं करू नये म्हणजे आमचा एक सर्वे आम्ही एक सर्वे केलेला होता तुम्हाला गंमत सांगतो थोडीशी आम्ही एक सर्वे केला होती की विदर्भातले लोक बा बाबासाहेबांच्या कृपेनी बाकीच्यांना अनुमानाची कृपा असते याची त्याची कृपा असते आम्हाला बाबासाहेबांची कृपा त्यांच्या कृपाने नोकरीवर लागले उद्योगधंद्यात गेले आणि एक सर्वे केला की इथला बौद्ध माणूस हा लग्नात किती खर्च करतो एक साधा सर्वे केला की कितना एक्सपेन्स करता होगा ये समाज जिसको हम बुद्ध समाज कहते हैं जो 22 प्रतिज्ञाओं को मानता है जिसने पंचशील को अंगीकार है अंगीकारा है और आर्य अष्टांगिक मार्ग पर चलता है जो प्रमाद में नहीं रहता अप्रमादो अमोदोपदंग प्रमादो मच्छुनोपदंग जैसा धम्म पद जिनके पास है वो समाज शादियों में क्या करता है भाई तो समाज विदर्भ में 400 करोड़ रुपए हर साल शादियों में खर्च करता है, फोर हंड्रेड सी आर पर इयर इयर एक्सपेंस इन अवर मॅरेजेस गरज आहे का चारशे करोड रुपये लग्नात खर्च करायची म्हणजे हा विषय गंभीरतेचा आहे तो प्रश्न तो पैसा शिक्षणावर खर्च होऊ शकतो तो आपल्या हॉस्पिटलवर खर्च होऊ शकतो ते आपल्या मीडियावर खर्च होऊ शकतो जे आपले बांधव गावखेड्यात आहेत त्यांना शहरात आणून त्यांना स्कॉलरशिप कशी देता येईल त्यांना शिकवता कसं येईल याचावर खर्च होऊ शकतो लग्न म्हणजे दोन घरांचं मिलन असतं आणि कमीत कमी आपला समाज एका लग्नात सात लाख रुपये खर्च घालतो म्हणजे साडेतीन लाख इकडे कमीत कमी साडेतीन लाख इकडची बाजू आणि किती लग्न होत असतील याचं कॅल्क्युलेशन कराल तर तुमच्या मोबाईलमधला तुमचा कॅल्क्युलेटरमधला तो आकडा संपून जाईल म्हणजे शून्य लिहिता लिहिता तुम्हाला कदाचित तिकडे स्पेस मिळणार नाही अशा प्रकारच्या विचारांवर फार गरज आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणजे आर्थिकदृष्ट्याही आपण काय विचार करतो आपला समाज काय विचार करतो लग्नावर इतका खर्च करतो पण मला सांगा ज्या लग्नावर आपण लॉन बुक करतो तो एखादा लॉन आपल्या समाजाचा आहे का लग्नाचा बसता ज्या मारवाड्याच्या ब्राह्मणाच्या सिंध्याच्या पंजाबांच्या दुकानातून विकत घेतो त्यापैकी आपलं एकतरी दुकान आहे का जे सोन्याचे दागिने आपण बनवतो ते आपल्या माणसाकडून आपल्याला घेता येऊ शकतात का जो बँडबाजा वाचतो जो गोळा बोलवतो हत्ती बोलवतो बग्गी बोलवतो ते आपल्या माणसाकडे तो पैसा जातो का म्हणजे आपण जो हा पैसा व्यय करतो हा पैसा कुठं व्यय करतो जर हा साधा विचारही आपला समाज करत नसेल तर या समाजाला प्रबुद्ध समाज म्हणता येईल का हाच या ठिकाणी प्रश्न आहे असं सुन्न होत म्हणजे दिल्लीत एक आंतरराष्ट्रीय कॉम कॉन्फरन्स होती विज्ञान भवनमध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे हा विषय होता की दलित इंटरप्रिनर्स आंबेडकरवादी इंटरप्रिनर्स कसे करता येईल मी त्यांना साधा प्रश्न विचारला की बाबासाहेबांना बुद्धांना फुल्यांना शाहू महाराजांना तुकाराम महाराजांना कबीरांना रविदासांना मानणारे देशात किती लोकं असतील तर म्हणाल करोडं लोकं असतील करोडं म्हणजे किती म्हणे वीस करोड तर नक्कीच असतील बरं वीस करोड आपले लोक आहेत असं आपण आता मानूया आणि मला सांगा हे सकाळी उठल्यावर वीस करोड लोक काय करतात तर सकाळी उठल्यावर काय करतात ब्रश करतात यस ब्रश करतात वीस करोड लोक जर एका दिवशी ब्रश करत असतील तर ते असं असं करून थुकतात तर ते किती रुपयाचे थुकत असतील पेस्ट वगैरे घेऊन वीस करोड लोक पण त्या कोलगेट किंवा त्या पेस्टचं एकही फॅक्टरी आपली नसावी यापेक्षा अजून काय आपण म्हणू शकतो आणि फक्त पेस्टवर नाही तो ब्रश त्याच्यानंतरची साबण त्याच्यानंतरची चाय त्याच्यानंतरचं दूध त्याच्यानंतरची साखर त्याच्यानंतरचा नाश्ता त्याच्यानंतरचे बूट त्याच्यानंतरची वॉच पेट्रोल गाडीपासून जर असं केलं तर ह्या देशाच्या इकॉनॉमिकमध्ये ह्या समाजाचं एक मोठं योगदान आहे ह्या समाज हेच विसरत चालला आहे की आमचं एवढं मोठं योगदान आहे आणि त्या मोबदल्यात आम्हाला काय मिळतं हनुमान चालीसा आणि आपण याच्यावर काही बोलत नाही आपण को क्या करणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस प्रशासन लागलं ला आहे पण तुमच्या टॅक्सच्या पैशातून पोलिसांना पगार जातो ना आपण है मतलब क्या तुमच्या खिशातून गेलेला पैशाचा पगार होतो तुमचे मुलं शिक्षणापासून बहिष्कृत व्हावे ते मंदिरांकडे जावे ते मस्जिदींवर भगवा झेंडा लावायला जावे याच्यासाठीच आजची मीडिया काम करते आहे आणि अशा मीडिया सोबत लढावं लागणार आहे तुम्हाला सांगावं लागणार आहे की भैया एक चॅनल हमको नाही ती हिम्मत करावी लागणार आहे तुम्हाला ये चॅनल मत दिखाओ हमारे बच्चो इससे बुरा असर होता है और हम नहीं देखना चाहते है। तो है हमें मत दिखाओ या हम आपको पैसा नहीं देंगे दे वृत्तपत्र घेऊ नये असं चॅनलचे साठी पैसे खर्च करू नये ज्या या देशाला ज्याची घटना बाबासाहेबांनी लिहिली समता स्वातंत्र्य बंधुता दिली न्यायाची प्रक्रिया दिली त्या देशाचं विघटन करणारी जी कोणती मीडिया असेल त्यांना आपला कुठला सपोर्ट होऊ नये हाही प्रण घेण्याचा आजचा दिवस आहे जास्त बोलणार नाही कारण मी सुनियोजित वक्ता नाही आहे आमचे डॉक्टर राजेंद्र फुले माझ्या ठिकाणी आज इथे येणार होते पण काही अपरिहार्य कारणाने त्यांचं येणं झालं नाही आणि मला यावं लागलं पण काही मुद्द्यांना हात घालणं फार जरुरी आहे त्याच्यावर चर्चा करणं फार जरुरी आहे मला सांगा आपण्यापैकी किती लोकांनी आपल्या लेकरांना हे सांगितलेलं आहे की बाबा बाबासाहेबांनी मुखनायक पेपर काढलेला होता बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत हा पेपर काढलेला होता त्याचे अंक उपलब्ध आहेत त्याचं वाचण्याची प्रक्रिया किंवा लायब्ररीत त्याचा असं किती पालकांनी आपल्याला सांगित आपल्या मुलांना सांगितलं असेल याचा आकडा जर काढला तर हा नगण्य आहे म्हणजे इंडेक्स मध्ये पाहिलं तर झिरो पॉईंट वगैरे काही निघेल पन्नास टक्के पण निघणार नाही आता याच्यात काही पैसे खर्च होतात का होता मुलांना सांगण्यासाठी नाही होत ना मग ते सांगण्याची पण आज गरज आहे की आपल्या जो बाप होता ज्यांनी आपल्याला हे अधिकार दिले त्याची त्याचा इतिहास असा असा आहे आपल्या मुलांना आमचं कर्तव्य आम आहे म्हणजे अवेक इंडियाचं कर्तव्य आहे ते करतायत आवाज इंडियाचं कर्तव्य आहे ते करतात पण एक जागृत बौद्ध आंबेडकरवादी मायबाप म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे की तुमची जी येणारी पिढी आहे त्या पिढीपर्यंत हे विचार कसे पोहोचवता येतील घरून याचंही गांभीर्यानं आज विचार करण्याचा हा दिवस आहे आपण खूप निराश नाही म्हणजे मी निराशावादी काहीच बोलत नाही मी आशावादी बोलतो आहे म्हणजे हा आशावाद आहे की बाबा आपण कुठं खर्च केला पाहिजे आपण आपल्या मुलांना काय संस्कार दिले पाहिजे आपण आपल्या मुलांना कोणती वाट दाखवली पाहिजे हा एक आशावाद आहे कारण हा आपणच म्हणजे आपण घरचेच लोक आहोत बाहेरचं तर कोणी नाही मी तुम्हाला बोलेल तुम्ही मला बोलाल याच्या व्यतिरिक्त काही नाही हा एकमेव असा समाज आहे म्हणजे देशाचा पंच्याहत्तरवा वर्ष अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो आहे धम्म दीक्षेचेही सत्तर वर्ष आपण साजरे करतो आहेत एकशे दोन वर्ष मुकनायकाचे साजरे करतो आहेत आणि लोक आमच्यावर आरोप ठेवतात की आरक्षण मिळाले ये आगे बढ़े ये तो जावाई है सरकार के पण आम्ही हे सांगू इच्छितो की जगात आरक्षण मिळून आम्हाला पंच्याहत्तर वर्ष झाले पण ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अथक प्रयासाने आरक्षण आम्हाला मिळालं त्या दिवसापासून पुढचे तीस वर्ष आमच्याकडे तर ग्रॅज्युएट लोकच नव्हते तर आम्हाला आरक्षणाचा काही लाभच मिळाला नाही आम्हाला लाभ केव्हा मिळतोय फक्त गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून हा एकमेव समाज असा आंबेडकरी समाज जो फक्त तीस आणि चाळीस वर्षात जपानपर्यंत पोहोचला आहे अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे इंग्लंडपर्यंत पोहोचला आहे आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला इतिहासात जगाचा असा एकही समाज नाही जो इतक्या कमी याच्यात हजारो वर्षाची गुलामी पत्करून सुद्धा इतका उदियासाला असेल सूर्यापेक्षाही जास्त तडपणारा हा समाज आहे कारण आमचा बापच क्रांती सूर्य आहे म्हणून निराश होण्याची पण काही गरज नाही थोडंसं अवेक व्हायचा आहे पूर्ण इंडियाला अवेक करायचा आहे इंडियाला आवाज द्यायचा आहे मुकनायक म्हणजे मुकाचा आवाज व्हायचा इतकं जरी केलं ना म्हणजे आपण आपल्या घरी आपल्या आजूबाजूच्या घरी जरी हे बहुजन विचार कसे पोहोचवता येईल याचा विचार केला आपली इकॉनॉमी कशी बसवता येतील आपले मुडबाडे सरकारी नोकरीत कसे जातील ते व्यवसायात कसे जातील ते मोठा मोठा व्यवसाय कसा करतील याची लहानपणापासून जरी सुरुवात केली ते चांगले पत्रकार कसे बनतील चांगले अधिकार कसे बनतील याची जरी सुरुवात केली तर जे प्रबुद्ध भारताचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं तो प्रबुद्ध भारत फार दूर नाही आता लोक म्हणतात प्रबुद्ध भारत म्हणजे काय म्हणजे या देशात लोकसंख्या जर पाहिली तर ऐंशी टक्के हिंदू लोक आहेत वीस टक्के मुस्लिम लोक आहेत आणि आपण जे आहे बौद्ध म्हणजे एक टक्का पण नाही म्हणजे आता जो सेन्सेस झाला त्यानुसार बौद्ध या देशात वन पर्सेंट पण नाही आहेत मग हा प्रबुद्ध भारत कसा बनेल म्हणजे बाकी लोकांचं काय करायचं हिंदू काही प्रबुद्ध होतील का मुस्लिम प्रबुद्ध होतील का नक्की होतील आपल्याला त्यांचा धर्म बदलवायचा नाही आहे प्रबुद्ध करणं म्हणजे धर्म बदलवले नाही आहे प्रबुद्ध करणं म्हणजे जे भारतीय संविधानात बाबासाहेबांनी बुद्धांची तत्व टाकले आहे जे समता स्वातंत्र्य बंधुता मैत्री न्याय करुणा ही तत्व भारतीय संविधानात टाकले आहे ती आपली आणि तुमची जबाबदारी आहे की ते तत्व बाकी समाजाला समजून सांगणे आणि त्यांना प्रबुद्ध भारताकडे नेणे म्हणजेच हा प्रबुद्ध भारत तयार होईल असं मला वाटतं आणि फक्त शेवटी एवढंच बोलेल की तुमच्या शहरात तुमच्या गावात तुमच्या वस्तीत अशी कोणती मोमेंट असेल असा कोणता पेपर असेल असा कोणता साप्ताहिक असेल त्याला खुल्या मनाने मदत करा पुन्हा पुन्हा आव्हान करतो असे कोणती संघटना असेल जे काम करत असेल मग ते रिझर्वेशनसाठी असो पुराच्या शिक्षणासाठी असो एक्ट्रोसिटी ॲक्टसाठी असो कुठल्याही गोष्टीसाठी असो असं कोणतं युनिट असेल तर त्यांना बिलकुल मदत करा आज या ठिकाणी एवढंच बोलेल आणि एवढंच सांगेल की हम नहीं है हिंदू मुसलमान हम नहीं है शेखो ओ बर्मन हम नहीं है काजी पंडित हर फर्क से जुदा है हम हर भेद से अनजान है हम मेरे बाबा साहब का संविधान है सिखाता कि फकत इंसान है हम कि फकत इंसान है हम जय भीम जय प्रबुद्ध भारत जय भारतीय संविधान माय कलम लेकर क्रांति बताया भीम ने शिक्षा लेकर संघर्ष करना सिखाया भीम ने सिखाया भीम ने उन जैसा महान नायक और कोई नहीं बाबा साहब जैसा महान नायक और कोई नहीं और कोई नहीं जश्म की होती है हर शाम माहौल बड़ा प्यारा लगे जब चारों ओर जय भीम का नारा लगे जय भीम का नारा लगे भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हम दलितों के जीवन में ऐसा उजाला ना होता मर गए होते ही जुम से अगर हमें भीम जैसा रखवाला ना मिला होता रखवाला ना मिला होता कुरान कहता है मुसलमान बनो बाइबल कहता है ईसाई बनो गीता कहती है कि हिंदू बनो पर मेरे भीम का संविधान कहता है इंसान बनो इंसान बनो सूरज को क्या पता चांद क्या होता है जमीन को क्या पता आसमान क्या होता है जो जिंदगी भर भगवान के नाम से भीख मांग के खाए उसको क्या पता भारतीय संविधान क्या होता है भारतीय संविधान क्या होता है नींद अपनी खोकर जगाए हमको आंसू अपने गिरा के हंसाया हमको कभी मत भूलना वो महान इंसान को जमाना कहता बाबा सर्वप्रथम मी सर्व महामानवांना ज्यांनी ज्यांनी या समतेच्या संघर्षासाठी आपलं आयुष्य वेचलं एक विचार दिला कार्य केलं त्यांना अभिवादन करतो आणि आजचा जो आपला विषय आहे की मुकनायक शताब्दी वर्ष त्याच्याकडे येतो खरं तर एकोणीसशे वीसला मुकनायकला शंभर वर्ष पूर्ण झालीत मध्ये दोन वर्ष आपण जगलोच नाही बरोबर आहे ना कोरोनाच्या काळात कुठे जगलो आपण त्यामुळे हे सुद्धा एकशे दोन वर्ष म्हणण्याच्या शंभर शताब्दी वर्षच आपण म्हणतो आहे निमित्तानं इथे आवाज इंडियाचे संचालक आहेत आवेक इंडियाचे संपादक आहेत आवेक इंडियाचे वाचकसुद्धा आहेत थोडंसं मी एक सिक्वेन्सिंग करत होतो की बाबासाहेबांचं पहिलं वृत्तपत्र मुक नायक म्हणजे तो नायक मुकांचा होता जे मुखे होते बोलू शकत नव्हते त्यांचा नायक नंतर आता शंभर वर्ष गेलेली आहेत शंभर वर्ष गेलीत बाबासाहेबांच्या काळामध्ये जो जे मुखे लोक होते ते थोडे थोडे बोलू लागले असतील त्या काळात काय शिकलेले लोक नव्हते मगाशी सरांनी उल्लेख केला आता बऱ्यापैकी शिकू लागलेत तरीसुद्धा या मुक्यांचा आवाज येत नाही आहे म्हणून कदाचित आवाज इंडिया मग तो आवाज आला पाहिजे तर त्यांना जागा करावा लागेल ना म्हणून मग अवेक इंडिया असं मी एक साधारण सिक्वेन्स लावत होतो बहुजन समाजाचा दृष्टीने विचार करणारी ही दोन माध्यमं एका अशा बेसिक माध्यमाबरोबरबद्दल चर्चा करण्यासाठी आज इथे आलेली आहेत की बाबासाहेबांनी मुकनायक हे मॅग्झिन सुरू केलं त्याचे बारा अंकच निघाले आणि नंतर मग बाबासाहेब विदेशात गेले बाबासाहेब असेपर्यंत बारा अंक निघाले आणि नंतर मग काही काळानंतर ते बंदही पडलं तर ज्या काळामध्ये बाबासाहेबांनी जसं मग अशी देशभरता सरांनी उल्लेख केला की ते चांगलं इंग्लिश बोलवते चांगलं इंग्लिश लिहित होते त्यांचं सं शिक्षण सगळं इंग्लिशमधून झालं होतं आणि त्यांनी ज्या काळामध्ये मुकनायक सुरू केला त्यावेळी साऊथ ब्युरो कमिशन आलं होतं त्याला त्याच्यासमोर मागण्या करायच्या होत्या त्याला काय मराठी येत नव्हतं ना तरीसुद्धा यांनी मराठीत काढलं याचं कारण काय होतं की इथल्या लोकांची जी भाषा आहे त्यांना हे सांगायचं होतं त्यांना हे त्याच्या लक्षात आणून द्यायचं होतं की बाबा रे तू मुका आहेस है तू बोलत नाही आहेस आणि म्हणून तुझे प्रश्न सुटत नाही आहेत तू बोलायला शिक नंतर एक बहिष्कृत भारतच्या अग्रलेखामध्ये बाबासाहेबांनी याचा स्पष्टपणे उल्लेख केला म्हणजे महाडच्या संगराबद्दल आणि हां विशेष म्हणजे बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तावीस म्हणजे पुढच्या एकोणीसशे सत्तावीसला दोन हजार सत्तावीसला त्या गोष्टीला शंभर वर्ष पूर्ण होतील आज तेवीस एप्रिल आहे ते त्यावेळी बाबासाहेबांनी बावीस एप्रिलला एक अग्रलेख लिहिला होता महाडचा संगर आणि वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी त्यालाही आता शंभर वर्ष पूर्ण होतील पंच्याण्णव वर्ष आज काल झालीत पूर्ण तर त्या अग्रलेखामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की हा जो अस्पृश्य समाज आहे तो बोलत नाही आहे तो बोलत नाही आहे म्हणून त्याच्यावर अन्याय होतो आहे तो ज्या क्षणाला बोलायला लागेल ला तो लोकांना हे जे वरिष्ठ हिंदू आहेत त्यांना प्रश्न विचारायला लागेल की तुम्हाला गायीने पाणी पिलं चालतं गुरांनी पाणी प्यायला चालतं या समाजातून दुसऱ्या सम धर्मामध्ये गेलेल्या लोकांबरोबर तुमचे स्पर्श चालतात आणि आमचे स्पर्श का नाही चालत असे जोपर्यंत प्रश्न विचारायला लागणार नाही तोपर्यंत त्याच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार नाही असं बाबासाहेब म्हणतात म्हणून ते म्हणतात की यांनी बोललं पाहिजे आणि म्हणून सगळ्यात पहिलं मॅग्झिन त्यांनी जे काढलं तोच विचार नंतर त्यांनी बहिष्कृत भारतमध्ये स्पष्ट केलं ते पण तो मुकनायक काढताना त्यांना लोकांमध्ये एक जागृती निर्माण करायची होती साऊथ ब्युरो कमिशनला जे काय निवेदन दिलं ते दिलं तो काय साऊथ ब्युरो कमिशनची लोकं मुकनायक वाचणार नव्हते पण मुकनायक वाचणारा जो वर्ग होता त्यासाठी ते लिहित होते तुम्ही वाचा आणि तुमच्याकडूनसुद्धा असा आवाज येऊ द्या तुमच्याकडूनसुद्धा असं मागणी येऊ द्या तुम्ही बोलायला लागा तुमच्यावरच्या अन्यायाबद्दल बोलायला लागा हे त्यांना सांगायचं होतं त्यानंतरची जी बहिष्कृत भारत असतील किंवा जनता असेल प्रबुद्ध भारत असेल ही सगळी मॅग्झिन्स ही सगळी वृत्तपत्रं बाबासाहेबांनी काढताना मराठीतच काढली त्यातलं बहिष्कृत भारतमधलं बरंचसं लेखन म्हणजे एका अग्रलेखा त्यांच्या सम अग्रलेखामध्ये असं आढळतं की चोवीस चोवीस लेखाने एक ते बाबासाहेब लिहून होते आणि मग सरांनी उल्लेख केला तो की एक एक रुपयाच्या आणण्यासाठी लोकांना पत्र पाठवावी लागत होती खूप अशी चांगली उदाहरणं त्यांच्या त्या अग्रलेखांमधून संपादकीयमधून आढळतात एक त्या, मला एक गोष्ट लक्षात आली की शंभर वर्ष झालीत मुक नायक या मॅग्झिनला दोन हजार वीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण झालीत शंभर वर्ष वर्षामध्ये बराच बदल झाला आहे खूप बदल झाला आहे की नाही आज आपण इथे डिफेन्सच्या एरियामध्ये बसलो आहे बोलतोय आपल्यापैकी बरीचशी लोकं शिकलीत कोणी वेगवेगळ्या मोठमोठ्या मुट पदावर गेले सगळे आहेत आता पूर्वीसारखी अस्पृश्यता राहिली आहे का पूर्वीसारखी जशी सार्वत्रिक अस्पृश्यता होती तशी राहिली का बदल झाला आहे बरोबर आहे जेव्हा साऊथ ब्युरो कमिशनकडे जेव्हा बाबासाहेबांनी मांडणं मांडलं होतं त्यावेळी अनटचेबल्सबद्दल बोलले होते आज शंभर वर्षाने वर्षानंतर अस्पृश्यता राहिलेली आहे की नाही आहे की नाही आहे मला नाही वाटत नाही सगळी लोक एकमेकाला स्पर्श करत आहेत बोलत आहेत मिक्स होत आहेत एकत्र बसून खाणे आहेत एकमेकाच्या जा घरी जात आहेत काही प्रमाणात अजून आहे परंतु मग आधी शंभर वर्षामध्ये एवढा बदल झाला आहे मग आज कशाला मुकनायकची चर्चा केली पाहिजे संपला विषय पण आपण जर विचार केला तर माणसांमधली अस्पृश्यता कमी होत आहे तुम्ही बिहारला वगैरे गेलात तर तिथे काय केलं जातं आजही जर रेल्वेमधून लोकं उतरली तर असं सांगतात की समाज शेड्यूल कास्टची लोकं जर उतरली असतील तर जे वरच्या वर्गातल्या स्वतःला समजतात ते लोक पहिले निघून जातात आणि टी सी यांना थांबून ठेवतो तुम्ही थांबा रे कारण यांची सावली त्यांच्यावर पडायला न पाहिजे हे आजही आहे महाराष्ट्रात परिस्थिती थोडीशी त्यातल्या त्यात चांगली त्यात आहे राजस्थानमध्ये जेव्हा भटक्या विमुक्तांचं सोशल एज्युकेशन मुवमेंटने एक मुंबईमध्ये खूप मोठे वर्कश वर्कशॉप घेतलं होतं एकच्या सा सात वर्षापूर्वी वर्क्ष त्याच्यामध्ये देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणातून ते भटके विमुक्त आणि सेड्यूकास्टचे लोकं आले त्यांनी राजस्थानमध्ये एकाने सांगितलं की आमच्या घरात जर कोण मेलं तर त्याला आमच्या अंगणातच पुरावं हो लागतं कारण स्मशानापर्यंतची वस्ती जी आहे ती तथाकथित उच्चवर्णीयांची आहे तिकडे आम्हाला घेऊन जाता येत नाही डेड बॉडी हे आहे ही अशी उदाहरणं ठिकठिकाणी आहेत परवा तुम्ही आणखी राजस्थानमधली जे बात एक बातमी ऐकली असेल ते एका दलिताला मारलं एका अनुसूचित जातीच्या जा माणसाला मारलं आणि त्याचेच युरिन त्याला प्यायला लावलं हे अॅट्रॉसिटीज होत आहेत पण अस्पृश्यता ज्या पद्धतीने पूर्वी होती त्या पद्धतीने काही आज नाही आहे बरोबर आहे ना पण आता आपल्याला थोडा भारत सरकार जे संविधानाच्या माध्यमातून तयार झालेलं असतं कार्य केलं पाहिजे ते शासकीय अस्पृश्यता कशी करते याच्याकडे लक्ष द्यायला गरजेची आहे अस्पृश्यता आहे तिचं स्वरूप बदललेलं आहे शंभर वर्षामध्ये ना तिकडे काही बदल झाला ना इकडे काही बदल झाला तिकडे म्हणजे मनुवादी व्यवस्था चालवणाऱ्या लोकांमध्ये काही बदल झाला नाही आणि जे श त्या मनुवादी व्यवस्थेचे बळी ठरले होते त्यांच्यामध्ये सुद्धा खूप मद मोठा बदल झालेला नाही ते मी सांगणार आहे म्हणजे आजच्या मुकनायकच्या निमित्ताने ही गोष्ट मला आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की शंभर वर्षाचा काळ जोटलेला आहे पण भी तो नाही बदला आपण आहोत तिथेच आहोत थोडेसे कपडे बदललेत थोडीशी बोलण्याची स्टाईल बदलली थोडेसे खाण्याच्या पद्धती बदलल्या थोडीशी घरं बदलली नोकऱ्या मिळाल्या मूकनायक ज्या काळात सुरू झाला त्या काळात शिकलेली या समाजातली शिकलेली पहिली पिढी होती बरोबर आहे पहिली पिढी नोकऱ्यांमध्ये गेली होती आज आपण आज शंभरावी मुकनायकचा वर्ष साजरं करतो आहे शताब्दी वर्ष साजरं करतो आहे आज सरकारी नोकऱ्यात असलेली कदाचित ही शेवटची पिढी आहे मुकनायक सुरू झाला शंभर वर्षापूर्वी पहिली पिढी होती सरकारी नोकऱ्यात जाणार आता माझ्यासमोर बसलेली रिटायर होणारे तुमची जवळजवळ श शेवटची पिढी आहे लक्षात घ्या सरकारी नोकऱ्यांचे दरवाजे हळूहळू प्रायव्हेटायझेशनकडे दिलं गेलं आहे कंत्राटी करून टाकलं बरोबर आहे जर ही परिस्थिती अशीच चालत राहिली तर आणखी जेव्हा आम्ही शं आणखी कदाचित खूप जास्तही लांबचं नको बोलायला बहिष्कृत भारतचं शंभर वर्ष जेव्हा साजरी करू आम्ही एकोणीस सत्तावीसला त्यावेळी कदाचित पुन्हा आम्ही मुकनायक होता ज्या काळात काढलं त्या स्थितीत जाऊ मग त्याला जबाबदार कोण कोण आहेत तेही आपल्या लक्षात घेतलं पाहिजे एक तर बाहेरची व्यवस्था आहेच मनुवादी व्यवस्था आहेच या देशामध्ये संविधान आहे मी थोडंसं काही आकडे वाचून दाखवेन आपल्याला आपण बजेट जे आपल्या देशाचं बनतं त्यातले आकडे वाचून दाखवेन मग अशी सरांनी खूप चांगलं एक उदाहरण दिलं एक चांगला सर्वे सांगितला आपल्यासमोर की आपण दर वर्षाला तीनशे करोड रुपये खर्च करतो आहे आणि तीनशे किती चारशे करोड चारशे करोड रुपये खर्च करतो आहे आणि ते भरतो आहे कोणाच्या घरात जे आमच्यावर राज्य करत आहेत जे आम्हाला गुलाम बनवू इच्छित आहेत जे ज्यांना गुला आम्हाला गुलामीमध्ये ठेवण्यामध्ये आनंद आहे बरोबर आहे मध्यंतरी औरंगाबादमध्ये एक प्रयोग झाला की आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे आपण कपडे खरेदी करतो कोणाच्या दुकानातून खरेदी करतो मग त्या मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये एकशे या जयंतीच्या जे जे वेळी झाला मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये स्टॉल लावायचे आपल्या लोकांनी आपल्याकडूनच कपडे खरेदी करावे वगैरे वगैरे पण त्याला काय म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही येणार आहे आता हा प्रतिसाद एकशे पंचवीसव्या जयंतीला बाबासाहेबांच्या मिळाला तसा मिळाला नाही मुकनायकच्या विश्वास असाच प्रतिसाद मिळाला नाही बाबासाहेबांना मुकनायकला बरोबर आहे त्यांनी ते मॅग्झिन कशासाठी काढलं होतं लोकांना लो जागृत करायला लोकांना सांगायला अरे बाबा रे तुमचे हे प्रश्न तुम्ही बोलायला लागा ला। त्यातून ते मार्गदर्शन करायचे ते इतर लोकांना सांगायचे की कसं बघ तुम्ही आमच्याकडे कसं बघा आमच्यावर कसा अत्याचार होतो आहे किंवा कशा खूप कडक भाषा बाबासाहेब वापरायचे मग एकीकडे एक त्यावेळेचा प्रतिसाद मिळत नव्हता आजही मिळत नाही आहे थोडंसं मी बाबासाहेबांनी मुकनायकमधूनसुद्धा सरकारच्या आर्थिक धोरणांवर चर्चा केली म्हणजे मी आता सरकारी अस्पृश्यतेबद्दल थोडं बोलतो आहे सरकारी पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पद्धतीने अस्पृश्यता केली जात आहे आणि आम्हाला त्याची जाणीव नाही आम्हाला त्याची जाणीव नाही याचं कारण हे की आम्ही सांगतोय की आम्ही बा अर्थतज्ञ बाबासाहेब होते बरोबर आहे बाबासाहेब अर्थतज्ज्ञ होते आणि अर्थतज्ञांची आम्ही कोण आहोत व पिलावळ आहोत बरोबर आहे आमचा बाप अर्थतज्ज्ञ होता आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमुळे झाली बरोबर आहे अरे तू काय आम्हाला सांगतो आमचा बाबा अर्थतज्ञ आणि मग आम्ही परत एक एक वाक्यवद बऱ्याचदा बोलतो की माशाच्या पोरांना मासे असतात त्याच्या पोरांना पोहायला शिकवायची गरज नाही त्या भ्रमात आम्ही राहिलो आहे बाबा अर्थतज्ञ मग आम्हीसुद्धा अर्थतज्ञ म्हणून तीनशे कोट चारशे करोड तिकडे चालले आहेत आमचे बरोबर आहे मग हे झालं इतर म्हणजे आपण म्हणूया की सामाजिकदृष्ट्या ते आपल्या इच्छेचा विषय असेल पण आपल्या अधिकार जे या देशातल्या संविधानामध्ये आपले अधिकार जे आहेत त्याच्यामध्ये काय चाललं आहे त्याच्यातल्या अर्थकारणाकडे आम्ही बघतोय की नाही बरोबर आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलणार की नाही मग आम्ही सोशल एज्युकेशन मुवमेंट म्हणून एक काही प्रयत्न करायचा प्रय प्रयत्न करतो आहे की लोकांना या देशाचं बजेट समजवून सांगायचं आपल्यापैकी किती लोकं बजेट वाचतात माहीत नाही बरोबर आहे किती लोक बजेटमध्ये काय बघतात माहीत नाही बजेटमध्ये पेपरला काय येतं कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या कुठल्या गोष्टी महाग झाल्या हॉटेलमध्ये गेलो कुठली गोष्ट किती मेनू कार्ड घेतल्यानंतर बघतो ना आपण हॉटेलमध्ये कुठली गोष्ट स्वस्त कुठली गोष्ट महाग बजेट तेवढं आहे का म्हणजे आम्हाला आमच्या सोयीसाठी काय आहे आम्हाला आमच्या अधिकारातलं काय आहे तेच आम्हाला माहीत नाही आहे ते आम्हाला कळू नये यासाठी कोणीही आतापर्यंत प्रयत्न केलेला नाही आणि तो प्रश्न आमचा आहे बजेट हे आमच्यासाठी आहे त्याच्यावर आम्ही लक्ष दिला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कोणी सांगितलं नाही किंवा आम्ही बघितलं नाही मग आमचं अर्थकरण बिघडेल नाही तर काय मग ती अस्पृश्यता जी सांगतो आहे ती बजेटमधून रिफ्लेक्ट होते स्पष्ट दिसून येते अस्पृश्यता सरकार जी अस्पृश्यता करत आहे अस्पृश्यता निर्मूलन झालेलं आहे संविधान लागू झालं आहे सगळ्यांना सगळे अधिकार आहेत पण प्रत्यक्ष वाटणीमध्ये काय देशाच्या भारतीय साधन संपत्तीमध्ये आमचा वाटा किती आहे ते कुठे ठरेल आम्हाला ते कळण्यासाठी बजेट किती जमनी आहेत आपल्याकडे किती शेतजमनी आहेत आमच्याकडे किती उद्योगधंदे आमच्याकडे बरोबर आहे म्हणजे जर बहुजन समाजाबद्दल बोलायचं झालं तर लोहाराचं काम काय लोहाराचं काम काय लोह्याचं काम, का काम करणं ना किती लोहारांचे स्टीलचे कारखाने या देशात आहेत लोह्याचे कारखाने या देशात आहेत एक चप्पल बनवणारी जी कम्युनिटी आहे चंबार किती चांबारांची बाटासारखी कंपनी आहे नाही आम्हाला कळलंच नाही ते आम्ही त्याच मानसिकतेमध्ये राहिलो आणि आम्हाला हे शिकवलं गेलं नाही हे सांगितलं गेलं नाही आणि म्हणून आम्ही अजून जे म्हटलं की काही बदल झाला नाही आमच्यामध्ये आम्ही विचार करायलाच लागलो नाही विचार करणारा समाज बनलोच नाही आम्ही मगाशी सर जे बोलले प्रबुद्ध भारत बनवायचं म्हणजे काय करायचं इतर सगळ्या लोकांना विचार करायला लावायचं पण मला वाटतं की आपल्याला अजून जे बुद्ध झालेले आहेत त्यांनाच विचार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ती करावी लागणार आहे त्यासाठी या देशाचं वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे की बघावं लागणार आहे की आम्ही साधनसंपत्तीमध्ये कुठे आहोत आमचा वाटा किती आहे बरोबर आहे या देशाच्या नद्यांमध्ये आमचा वाटा एक नदी हो एक नदी अख्ख्या नदीवर अतिक्रमण झालेलं आहे कुठली ती बहुजनांची नदी असली पाहिजे होती ना ती वाराणसीतली आय एका ठराविक धर्माचं तिथे वर्चस्व आहे मग जर ती नैसर्गिक साधन संपत्ती असेल जशी रेल्वे नै साधन संपत्ती आहे देशी त्याच्यावर सगळेच बसतात जर नैसर्गिक साधन संपत्ती असेल तर त्या नदीवर सगळ्यांचा सा अधिकार पाहिजे बरोबर आहे किंवा जमीन जंगल यांच्यावर कोणाचा अधिकार आहे जंगलामधून आमच्या आदिवासी बांधवांना हाकलून दिलं जात आहे मग त्या साधन संपत्तीचं काय करायचं हे सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे सबसे पहिले मैं सबको जय भीम बोलना चूगा जय भीम आवाज सिर्फ पीछे रही है मेरे आगे की जनता ऐसे लग रही है है सो गई है। तो उसको भी अवेक कराना पडेगा तो एक बार सबसे मतलब सब लोग थोडा जोर के बोलो जय भीम आपके हाथ में जो अभी पॉम्पलेट आया है वो है जय भीम ऐप का ये ऐप का तीन कॉन्सेप्ट है नंबर वन एजुकेशन नंबर टू इंटरटेनमेंट एंड नंबर थ्री जो कि है आपका इंटरप्रनरशिप इस एक ऐप के अंदर आपको ये तीनों का समावेश मिलेगा और आपको अभी आपके पास सबके पास एक मोबाइल फ़ोन है उस मोबाइल फ़ोन में एक एंड्रॉयड ऐप है जो कि गूगल प्ले स्टोर है वो गूगल प्ले स्टोर पर आपको जाना है और वहाँ से जेबी मैप को डाउनलोड करने का है जैसे कि अभी थोड़ी देर पहले प्रीतम सर ने बताया था हमें कि जब आप सबेरे सो के उठते हो तो सो के उठने बराबर से आप ब्रश और टूथपेस्ट जो इस्तेमाल करते हो वो भी हमारा नहीं रहता तो मैं एक क्वेश्चन पूछना चाहूँगा क्या आपके मोबाइल में हमारा अपना कोई ऐप है क्या जैसा ब्रश करते हैं हम सबेरे सवेरे 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 ब्रश करने के पहले भी हम लोग आजकल मोबाइल को टच करते हैं या तो अलार्म के माध्यम से या तो समय देखने के माध्यम से तो उस टच करने से शुरुआत करते हैं तो वो फ़ोन में एक हमारा ऐप होना चाहिए और उस ऐप को भी हम लोगों ने जो बनाया है उसको नाम दिया है जेबीम ऐप तो ये भी एक इन्फॉर्मेटिव ऐप है जो कि आपको इन्फॉर्मेशन देगा और ये पूरे भारत भर में लॉन्च हुआ है और इसमें लोग क्या कर रहे हैं कि पूरे भारत भर के शॉर्ट वीडियोज़ बना के डाल रहे हैं और जो वीडियोस के जो टॉपिक्स है एजुकेशन इंटरप्रेनरशिप एंड एजुकेशन सो मैं ये चाहता हूँ कि अभी के अभी आप लोग दो मिनट का काम है मोबाइल निकालिए और साथ में उसको डाउनलोड कर लीजिए दूसरी एक रिक्वेस्ट मैं ऐसे करना चाहूँगा कि जैसे ये जो हमारा मीडिया है हमारे मीडिया जैसे अवेक इंडिया है अवेक इंडिया है आवाज़ इंडिया है मीडिया को चलाने के लिए कहीं ना कहीं थोड़ा ना थोड़ा सपोर्ट लगता है ऑब्वियसली लगता है आप लोग मेरी बात से सहमत हो हाँ यस so सो इस सहयोग के लिए मैं एक सहयोग चाहूँगा कि तुरंत आप अपने यूट्यूब पे जाकर आवाज इंडिया है चैनल आवाज इंडिया टीवी आप डालिए यूट्यूब पे और उसको सब्सक्राइब करिए वो सब्सक्राइब करना ही हम ऐसा मानेंगे कि ये हमारे लिए एक अनुदान है हम और कुछ नहीं चाहते बस आप सब्सक्राइब करिए ताकि आपको सामाजिक साहित्य एजुकेशन इन्फॉर्मेशन न्यूज़ देश विदेश की न्यूज़ इन सब का जो इन्फॉर्मेशन है वो हमारे आवाज़ इंडिया चैनल पे आपको देखने के लिए मिलेगा और मुझे बताइए आपको इस ऐप को या फिर आवाज़ इंडिया टी को सब्सक्राइब करने के लिए एक रुपये भी खर्च नहीं करना पड़ रहा है हमें तो टूथपेस्ट ब्रश लेना पड़ेगा या फिर कंपनी डालनी पड़ेगी लेकिन आज यहाँ पे लड़ाई चालू चालू हुई है कि यहाँ पे फ्री से हमें अनुदान करना है मतलब कुछ नहीं है बस क्लिक करना है अनुदान हो गया सपोर्ट हो गया बस इतना ही कहना चाहूँगा मैं सो so, डिपेंड करता है ये आपके ऊपर और आपकी सपोर्ट के ऊपर कि आप कितना करना चाहते हो और कैसे करना चाहते हो थैंक यू मुक् नायक को मुक नायक जब शुरू किया बाबा साहब अम्बेडकर ने उस घटना को सौ साल बीत गए अभी दो साल देरी से हम ये प्रोग्राम कर रहे हैं इसलिए 102 साल हो गए पर वास्तविक मौका जो यहाँ पे हमने बनाया है वो शताब्दी का मौका है इसलिए शताब्दी का ही जिक्र करें तो मुख नायक शुरू किया अब ये पूर्ववर्ती वक्ताओं ने सारी बातें दोनों वक्ताओं ने बातें रखी है इसलिए मैं नहीं समझता कि मैंने बहुत ज़्यादा उसके तफसील में जाना चाहिए और आप सभी प्रबुद्ध हैं निर्बुद्ध नहीं है तो प्रबुद्ध जरूर है आप पढ़ते भी होंगे तो आपने पढ़ा भी होगा मुख्य नायक जो अभी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने वगैरह उसको छापा है राइटिंग एंड स्पीचेस के माध्यम से वो सारी बातें आई है तो आ, बहुत सारे लोगों ने ज़रूर पढ़ा हो पढ़ा होगा क्योंकि ऐसे प्रोग्रामों में जो शिरकत करते हैं वो कुछ जानकार लोग होते हैं जो थोड़ा बहुत पढ़ते हैं थोड़ा बहुत क्यों ज़्यादा पढ़ते हैं समझते हैं और और ज़्यादा समझना चाहते हैं इसलिए यहाँ पर जो लोग हम इकट्ठा हुए हैं मेरी बहने और भाई जो इकट्ठा हुए हैं तो ये सारी बातें जानते हैं इसलिए मैं बहुत ज़्यादा उसके तफसील में नहीं जाना चाहूँगा लेकिन उन्होंने मुक नायक जो उसका टाइटल रखा जो पत्रिका उन्होंने शुरू की लोगों की जागृति के लिए तो जिनको वो जगाना चाह रहे थे तो वो तो गूंगे थे मुक मुख से मतलब जिनको बोलना नहीं आता बोलने की जिनकी कुवत नहीं है जो बोल ही नहीं पाते तो ऐसे गूंगे लोगों को जुबान देने का काम मूका नायक के माध्यम से बाबा साहब अम्बेडकर ने किया और वो इन गुंगों के नायक बने तो उन्होंने लिखा कि वो क्या लिखा है जगे मुखियांसा ना ही को नहीं जान ऐसा कुछ वो है मुझे ठीक से याद नहीं आ रहा है आ, मैंने पढ़ा उसको अभी लेकिन वो शब्दों में ठीक से मुझे मैं उसे रिकॉल नहीं कर रहा हूँ तो इसलिए मैंने ये मुँह खोला है कि भाई इन गुंगो, गुंगो बहरों का कोई सुनने वाला नहीं है इनका कोई रखवाला नहीं है इनके बारे में सोचने वाला कोई नहीं है इनके लिए बोलने वाला कोई नहीं है तो मैंने इसके लिए मैंने मुँह खोला है और मैं इन गुंगों की बात कह रहा हूँ तो गुंगों की बात उजागर करने के लिए समाज और सरकार को बताने के लिए और देश दुनिया में क्या हो रहा है हमारे अपने जीवन में क्या हो रहा है और क्या होना चाहिए वास्तव में इसकी जानकारी इन गुंग, गुंगो बहरों को देने के लिए वो पेपर चलाया बाबा साहब ने 1920 की बात है बमुश्किल नौ दस महीने वो पेपर चला बाबा साहब को पढ़ने जाना था लंदन चले गए पहले तो अमेरिका में पढ़े आपको मालूम है बाद में फिर लंदन चले गए तो वो फिर बंद हो गया चल नहीं पाया फाइनेंशियल क्राइसिस तो थे आज भी है जब आज ये सौ साल के बाद अगर हम आ, फाइनेंशियल क्राइसिस को महसूस करते हैं चाहे आवाज इंडिया हो चाहे अवेक इंडिया हो चाहे और दूसरे कोई हमारे न्यूज़ डेली न्यूज़पेपर हो मेरे ख्याल से दो चार डेली न्यूज़पेपर भी हैं महानायक जनती महानायक और सम्राट ऐसे कुछ पेपर्स अब मुझे तो पढ़ने को भी नहीं मिल रहे वो आसपास में कहीं नज़र नहीं आते कोई उसका डिस्ट्रीब्यूटर भी नहीं तो यह हालात हैं अब सौ साल पहले लेकिन बाबा साहब ने इसे चलाना, वो जरूरी चलाना बहुत ज़रूरी समझा चलाना बेहद ज़रूरी समझा बेहद ज़रूरी है कोई मूवमेंट है कोई आंदोलन है या किसी एक अवस्था से निजात पाना है बाहर निकलना है उसमें परिवर्तन चाहिए तो इन सारी बातों का उहापोह आएगा कहाँ पर तो इसलिए आपका कोई मीडिया चाहिए उस समय तो इलेक्ट्रॉनिक मीडिया नहीं था जो थोड़ा बहुत होगा भी एसेसिबल नहीं था ज़्यादातर जनता के लिए लेकिन आज जो इलेक्ट्रॉनिक मीडिया है ढेर सारे न्यूज़ चैनल्स हैं तो उसमें हमारा कोई रिप्रेजेंटेशन है नहीं मुझे तो आज की घड़ी में ये आवाज़ इंडिया एक ही नज़र आता है और भी कोई है शायद आ, कोई नाम सुने थे एक दो पता नहीं अब क्या हालत है लेकिन आवाज इंडिया तो है इलेक्ट्रॉनिक मीडिया में और प्रिंट मीडिया में भी बहुत है अपना अपना दायरा है अपने अपने क्षेत्र है उन क्षेत्रों में चलते हैं छोटे छोटे रीजन में चलते कोई महाराष्ट्र स्टेट के लेवल पर चलते होंगे कोई इंटर स्टेट भी चलते होंगे इतनी ज़्यादा जानकारी मेरे पास तो नहीं है हम अवेक इंडिया चला रहे हैं अवेक इंडिया महाराष्ट्र में जाता है महाराष्ट्र के ज़्यादातर ज़िलों में जाता है कुछ ज़िले अगर छूट भी गए होंगे उसे हम कवर कर लेंगे कवर करना होगा अगला पड़ा हो सकता है कि उसको और अलग ज़्यादा स्टेट्स में जाए तो भाषा में बदलाव होगा या अवेक इंडिया आ, वैसे भी बाइलिंग है या मल्टीलिंगुअल है उसमें हिंदी इंग्लिश और मराठी में लिखा जा सकता है आवाज इंडिया में भी आ, कम से कम दो तीन भाषाओं में प्रोग्राम होते हैं मराठी भी है हिंदी भी है तो इस तरह की सारी बातें हैं मूवमेंट के लिए पत्रिकाओं का होना डेली न्यूज़पेपर वीकलीज पॉट मंथली बाय मंथली क्वार्टरली ये जिन जिन इन सभी श्रेणियों में आने वाली जो पत्रिकाएं हैं उनको चलाना बहुत ज़रूरी है उसके बगैर कोई मूवमेंट की परिकल्पना की ही नहीं जा सकती कोई संगठन है या कोई आंदोलन है और उसके पास इस तरह का इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया नहीं है तो वो मूवमेंट ही नहीं है आप क्या कर रहे हैं वो जनता तक कैसे जनता तक कैसे पहुंचे और जनता क्या चाहती है या जनता पर इसके क्या रिपोर्टेशंस हो रहे हैं क्या उसकी संवेदनाएं उठ रही हैं क्या उसके परिणाम हो रहे हैं या जनता को किन मुद्दों के आधार पर खड़ा करना है इकट्ठा करना है तो उसका जरिया क्या होगा तो इसलिए बाबा साहब ने इस बात को बखूबी जाना बाबा साहब बहुत ही बहुत ही प्रासंगिक आज भी है और वो समय समय की जो दौर है समय की जो नब्ज है उसके साथ चलने वाले महामानव थे तो उन्होंने इस बात की ज़रूरत को समझा और मुकनायक चलाया नौ दस महीने चला मुकनायक बंद हो गया एक अंदराल जाने के बाद बाबा साहब पढ़ाई करके जब लौट आए और मोमेंट चलाई तो मोमेंट की बातों को लोगों तक पहुंचाने के लिए मोमेंट में आंदोलन में लोगों को शामिल करने के लिए और इसका फिर जो नतीजा निकलता है वो लोगों तक पहुंचाकर कर उत्साह संवर्धन करने के लिए फिर पेपर की ज़रूरत पे, पैदा हुई तो बहिष्कृत भारत पेपर चलाया वो कुछ साल चला उसके बाद में फिर वो बंद हुआ और उसके बाद में मेरे ख्याल से 1937 के बाद यानी 1927 के बाद एक कुछ सालों के गैप के बाद मेरे ख़्याल से फिर जनता चला और जनता थोड़ा ज़्यादा चला मेरे ख्याल से 20 साल से थोड़ा ज़्यादा चला बीच बीच में शायद वो थोड़ी रुकावट आती रही पर वो चला उसके बाद में फिर प्रबुद्ध भारत का निर्माण हुआ और उसके बाद में फिर बाबा साहब तो हमारे बीच में रहे नहीं लेकिन जिस समय में जो जो काम वो कर रहे थे जो कार्य कर रहे थे वो लोगों तक किस तरह से पहुंच रहा था आंदोलन की बात लोगों तक पहुंचाकर लोगों को आंदोलित करने के लिए लोगों के मन मस्तिष्क बनाने के लिए जो वैचारिकी उनके सामने प्रस्तुत करनी होती है, तो उस वैचारिकी के लिए पत्रिकाओं का होना न्यूज़पेपर्स का होना मैगजीन्स का होना ये बेहद ज़रूरी है इसके बगैर आंदोलन की परिकल्पना नहीं की जा सकती अब हमारे पेपर्स तो चल रहे हैं छित्रे छे कहीं किसी को नाम पता है किसी को नहीं है और बाकी अगर वृत्तपत्र की सृष्टि को पूरा देखा जाए तो बहुत बड़े बड़े पेपर्स हैं डेली अखबार है और तरह तरह की पत्र पत्रिकाएँ तुम्हारे स्टॉल्स पर जगह जगह पर मिलती हैं और हम भी ऐसे लोग हैं कि कहीं रुककर किसी स्टॉल पर रुककर कर अनायासी कोई चित्रलेखा या और दूसरी कोई या मायापुरी पता नहीं और क्या क्या तरह के हम उठा भी लेते हैं समय पर उस तरह से वो सजे हुए रूप में हमारे सामने होते हैं और इस तरह के सजावट और सजे हुए रूप में अम्बेडकरी मोमेंट में चलने वाले कोई बहुत ज़्यादा पत्र पत्रिकाएँ है, नहीं हैं बहुत बड़ा अभाव है अब मैं उस दौर में और ग, मुख नायक में क्या क्या छपकर आया बैश बहिष्कृत भारत में क्या क्या छपकर आया या जनता में उस दौर में समाज समता संघ का वो समता ये भी चलता था उसमें या प्रबुद्ध भारत में क्या छपकर आया इसका वुहापोह में अभी नहीं करूँगा हमारे इर्द गिर्द इतना फैला हुआ समाज है बहुत ही बुरी हालत में जी रहा है और अभी संदीप ने जो बताया कि आप सिर्फ सर्विस पेशा है तो आपके पीछे गरीबी भी चल रही है गरीबी के साय में हैं आप तो बात वही है तो हमें निर्लजता छोड़नी पड़ेगी बड़े निर्लज किस्म के लोग और एहसान फरामोश भी उतने ही मैं सारी अगर ये गालियों के श्रेणी में अगर ये शब्द आते हैं तो गालियां ही समझ ले पर आज वो सारी बातें हैं एहसान फरामोश भी है अरे जिनको इंसानी पहचान नहीं थी उन लोगों को इंसानी पहचान दिलाई बाबा साहब ने और उसके एवज में हम जिन लोगों को एहसान की जिंदगी नहीं मिल रही इंसान की जिंदगी नहीं मिल रही है उनके लिए हम कुछ नहीं कर पा रहे हैं यानी जो कर्ज हमने बाबा साहब से लिया जो कर्ज हुआ बाबा साहब का हम पर उसका भुगतान भी तो नहीं कर रहे हैं वी आर नॉट पेइंग बैक टू सोसाइटी बाबा साहब के कर्जों का भुगतान करने का मतलब क्या हुआ कि जो उन्होंने हमें ज़िम्मेदारी दी वो करना है बाबा साहब का भुगतान करने का माने ये तो नहीं हुआ कि बाबा साहब के नाम से कहीं कोई चवनी अठनी डाल देनी है या कोई कहीं जाकर मुर्गा काटना है या बकरा काटना है ऐसा तो नहीं है बाबा साहब के एहसानों का भुगतान करने का माने बाबा साहब ने जो जिम्मेदारी दी है कि आप लोगों को कुछ लोगों को मैं यहाँ तक तो ले आया हूँ बाकी जो लोग हैं आज भी दुखिया रहे तो उनको उठाकर उनको उजाले में लाने की जिम्मेदारी आप लोगों पर सौंप कर जा रहा हूं। तो बाबा साहब अम्बेडकर के मोमेंट का वो तात्पर्य था उन उनके द्वारा चलाए गए पत्र पत्रिकाओं का वो तात्पर्य था इस बात को हम आज के मौके पर समझें गंभीर विषय है इस बात को आप समझें हम सब समझें और अपने जीवन को एक नई दिशा दें हम अपने आप को एक नई पहचान दें अपनी इति कर्तव्य कर्तव्यता के बारे में हम सोचें हमारे जीवन क्या होना चाहिए हमारे मकसद क्या होने चाहिए हमारा जीवन किस तरह का एक एक प्रतिष्ठित और बहुत ऊंचा, जो हमारे मृत्यु के अपराध भी लोगों के ध्यान में रहे इस तरह की ऊंचाइयों पर बुलंदियों पर हमें अपने आप को हमारे अपने जीवन को ले जाना है इस बात को ध्यान में रखेंगे तो समझता हूँ कि मुकनायक की जो शताब्दी आज हम मना रहे हैं, तो कुछ हद तक सार्थक होगी इन बातों के साथ मैं अपने को विराम देता हूँ जय भीम जय भारत आज आपल्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाची जिम्मेदारी मी मिलिंद वाघमारे घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण हा कार्यक्रम सुरू करताना आपल्या विहारामध्ये ज्या ढवढ दो, ढवळेताई यांनी वंदना घेऊन के सुरुवात केली त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यानंतर या कार्यक्रमाचं का प्रास्ताविक माननीय देशभता साहेब यांनी मांडलं त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो का आपण मुकनायक साजरा करत आहोत कारण की समोर बसले सगळे कसे आहे मुके आहेत आणि आज काय आहेत नायक बनू शकतात हो ना बघा किती चांगल्या गाड्या लागल्या आहे पण शेवटी त्यांनी म्हटलं आहे की शेवटच्या नोकरीचं संधी आहे याच्यानंतर नोकऱ्या मिळणार नाही पण आपला नायक बनायचा आहे पण त्यांनी त्यांच्या पास्ताविकेमध्ये फार सुंदर पद्धतीने मांडलेलं त्याबद्दल ते त्यांचे पण आभार व्यक्त करतो त्यानंतर आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रीतम बिलकुंडे आवाज इंडिया यांचे डायरेक्टर व टी व्ही चॅनल आणि यूट्यूब यांनी आपला मोलाचा वेळ इथे दिला मानवता हा एकच धर्म आहे आणि अवेअरनेसची काय गरज आहे आपल्याला हां सामाजिक अवेअरनेस काय आवश्यकता आहे मीडियाचे काय कर्तव्य आहे मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ का प्रकारे आहे आपली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि आपण आर्थिक परिस्थिती कशी आपण जपली पाहिजे त्यांनी फार सुंदर चिंतन केलेलं आहे आणि प्रबुद्ध भारत बनण्यासाठी आपल्याला मेन स्ट्रीम मीडियाला कशा प्रकारे आपल्याला फेस करावं लागेल त्यावर त्यांनी चिंतन व्यक्त केलं आहे त्यांचे पण फार आभार व्यक्त करतो मी यानंतर आपल्याला छोटीशी आपली ताई मुगनई जीवने फार सुंदर गीताद्वारे काही त्या शायद्या होत्या आणि तिने आपला उत्साह वाढवला आणि तिचा उत्साह पण माझा पण उत्साह वाढला तिचे पण मी आभार व्यक्त करतो आणि खरंच एक नवीन सुरुवात झाली तेव्हा मला जाणवलं एक नवीन सुरुवात एक नवीन पहाट होत आहे है।, है की नाही त्याची मला एक जाणीव झाली तिच्या आईवडिलांचे पण आभार व्यक्त करतो त्यानंतर आपल्याला लाभलेले मुख्य मार्गदर्शक अवेक इंडिया या मॅगझिनचे संपादक माननीय संदीप तेंडुलकर सर अतिशय व्यस्ततेमधून त्यांनी वेळ काढून आपल्याला इथे वेळ दिलेला आहे ते सेम कमिटीचे सदस्य आहेत आणि कलेक्टिव लीडरशिप म्हणजे एक प्रकारची संघनिर्मितीच म्हणावं है ना संघाशिवाय काही आपलं खरं नाही पण संघनिर्मिती झाली पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला आहे पण संघ आपल्यावर हो डिपेंड आहे आपण कलेक्ट राहू तर आपण संघनिर्मिती करू शकू तर मुकनायकपासून आवाज इंडिया आवाज इंडियासोबत अवेक इंडिया आणि भविष्यामध्ये तुम्ही जागृत झाले तर तो मुकनायक आपला खरंच साजरा होणार आपला स्पर्श कोणाला होता चालत नव्हता आणि आपला स्पर्श आज कुठे होता आहे आणि आपण मानसिक गुलामगिरीतून आपण मुक्त झालो पाहिजे आपला शारीरिक स्पर्श होतो पण मानसिक गुलामगिरीतून आपण अजूनही मुक्त झालो नाही त्यांनी आपल्या व्याख्यानात मांडलेलं आहे साऊथ बाजो कमिटी आणि बिहार राजस्थान अनेक राज्यात काय परिस्थिती आहे आणि आपल्या महाराष्ट्रात किती चांगली परिस्थिती आहे त्याचं पण त्यांनी आपल्याला त्यांच्या व्याख्यानात केलं त्यांचे सोबतच त्यांनी बजेट आणि बजेटवर काय विचार के विचार करण्याची काय गरज आहे आपला हिस्सा किती आणि आपल्याला काय मिळत आहे फार त्यांनी विश्लेषण करून सांगितलं आहे सरांनी बहुजनाचा आवाज कोण आहे महागाईचा मुद्दा हंगर इंडेक्स है ना आपण सगळे भूकेलेले आहोत है ना वास्तविकता आहे पेट्रोल टाकायला जाताना त्रास होतो अनेक मुद्दे त्यांनी हात घातला आहे आणि त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो सोबतच आवाज इंडियाचे हर्षल वाल्दे यांनी आपल्याला सबस्क्राईब करायला सांगितलं आपण सबस्क्राईब करू तर आपण एकत्र येऊ हा पण एक इलेक्ट्रॉनिक एक तंत्रज्ञानाची एक बाब आहे आणि त्यानिमित्त आपण एकत्र येऊ शकतो आणि त्यांनी पण आपलं सबस्क्राईबचं आव्हान काल सांगितलं त्यांचे पण आभार व्यक्त करतो त्यानंतर आपल्याला लाभलेले आप ज्येष्ठ आपले विचारवंत माननीय नरेश गेडामसाहेब अध्यक्ष ये पैगाम है भारत के हर कंटेंट क्रिएटर के नाम जय भीम है अवेलेबल ऑन द प्ले स्टोर एंड एप्पल एप स्टोर नाउ